सर्वांना जय भीम। आज जय भीम जय रावण। आज या ठिकाणी आपण बहुजन संघटकवर जमलेलो आहोत, ते म्हणजे ऍडव्होकेट हरी मडावी यांचे जे पुस्तक आहे त्या प्रकाशनाच्या निमित्तानं। पुस्तकाचं नाव आहे मूळ निवासी जंगलातून संयुक्त राष्ट्रसंघात, मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्रसंघात या पुस्तकाच्या पब्लिकेशनच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। आज या ठिकाणी माझ्यासोबत जे प्रमुख वक्ते आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते म्हणजे योगेश वराडे सर, जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत ग्लोबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस। ते डॉक्टर बाबासाहेब यांनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट चे सध्या ऍडवायझर आहेत आणि बिफोर दॅट ते 3 वर्ष या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिलेले आहेत। आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये 1991 पासून भारतातील जाती व्यवस्था, इथली वर्णव्यवस्था, ॲट्रॉसिटी आणि अशा अनेक जातीय प्रश्नावर आवाज उठविला, हा प्रश्न त्यांना इंट्रोड्यूस करून दिला आणि त्यातूनच या जातीचा अभ्यास, भारतातील जातींचा अभ्यास आणि एकूणच या जाती व्यवस्थेचा अभ्यास युएन मध्ये होऊ लागला आणि त्याची परिणिती म्हणून हे प्रश्न जगाच्या उंबरठ्यावर मांडण्याचं काम योगेश वराडे सरांच्या माध्यमातून सतत केलं जात आहे। तसंच ते अनेक राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल जे काही प्रॉब्लेम आहेत भारतातील, त्याच्यामध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंग असेल, त्याच्यामध्ये जाती व्यवस्था असेल, भेदभाव असेल, महिलांच्या संदर्भाने काही प्रश्न असेल, चाइल्ड लेबरच्या संदर्भाने प्रश्न असतील किंवा अनेक संदर्भाच्या प्रश्नांवर ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत। तर या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो, ते आज आपल्या पुस्तकाचे पब्लिशर आहेत। या ठिकाणी माझे दुसरे जे मित्र आहेत ते संजयजी लोहकरे आहेत, सावित त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। ते नागपूर येथील आहेत। त्यानंतर माझ्यासोबत या ठिकाणी मेघनाथजी गौरी आहेत, हे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत जमलेले आहेत। तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भौमिक देशमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रमुख आहेत, ते आहेत आपल्यासोबत। हेमराज उईके हे सुद्धा आपल्यासोबत जमलेले आहेत। असे अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्यासोबत जमलेले आहेत। सर्वात पहिले आपण या पुस्तकाचं प्रकाशन करून घेऊ आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हातात असलेले पुस्तक जे आहे ते योगेश वराडे सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक पब्लिकेशन करावं। सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक पब्लिश करावं। सर्वांना विनंती करतो की पुस्तक पब्लिश करावं। मडावी सर, आणि मी त्याचं कौतुक करतो, त्यांनी कष्ट घेऊन टाका वगैरे सगळ्या गोळा केला आणि पुस्तक दिलं, त्याच्यावर सामान्य लोकांना त्याची बरीच माहिती होईल आणि वाचल्यामुळं त्यांना युनायटेड नेशन मध्ये काय घडतं याची कल्पना येईल। माझ्या भाषेत बऱ्याचशा गोष्टी प्रॉब्लेम करणार आहे, परंतु हे महत्वाचं आहे की या पुस्तकाचं प्रत्येकाने आपल्याकडे इथे कॉपी ठेवावी, त्यामुळे त्याला शिकायला बरंच मिळेल। मी आता 30 वर्ष युनायटेड नेशनवर जात आहे, त्याच्यामुळे मला बऱ्याच लोकांच्या गाठीसाठी पडल्या। त्याच्या माझ्या बऱ्याचशा मीटिंग मध्ये मदाजी माझ्याबरोबर आले होते इंटरनॅशनल कॉन्फरन्स पासून सगळ्या गोष्टीसाठी, तो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। पुस्तक पब्लिश करताना विषय मात्र धन्यवाद सर। सरांनी या ठिकाणी पुस्तकाचं पब्लिकेशन पब्लिश केलेलं आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपणास की डॉक्टर ऍडव्होकेट लटारी कवडू मडावी हे BA LLB आहेत। त्यांनी 3rd इंटरनॅशनल जागतिक दलित कॉन्फरन्स क्वालालंपूर येथे, जी मलेशियामध्ये झाली होती 1998 मध्ये, तिथे त्यांनी सहभाग घेतला। त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन इनटॉलरन्स अँड झेनफोबिया इन डर्बन या ठिकाणी त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये 2000 सहभाग घेतला। त्यानंतर युनो इंटरनॅशनल कॉन्फरन्स ह्युमन राईट जेनिवा स्वित्झर्लंडमध्ये जी परिषद झाली होती त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला आणि 4th फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाचे यवतमाळ येथे जे संमेलन झालं होतं 2001 त्याचे ते
अध्यक्ष झालेले आहेत. त्यांचे जे पुस्तक आहेत पताना हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे आणि त्यांनी अनेक पुस्तकं आदिवासी चळवळीच्या संदर्भाने लिहिलेलं आहेत. असे ऍडव्होकेट लटारी कडू मडावी यांचं मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्रात या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे, विमोचन झालेलं आहे योगेश वराडे सरांच्या हस्ते. सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं आणि सर्वांनी हे पुस्तक वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी विनंती करतो की आमचे जे मित्र आहेत अजय मसरामजी यांनी एक आदिवासी गीत केलेलं आहे, त्यांनी ते आदिवासी गीत गाऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. अजयजी मसराम. अजयजी मसराम आपण गायनाला सुरुवात करावी. हाथी चल रोटी नहीं है तो क्या हुआ, जुगुन बन के चमकता चल दीप न हो तो क्या हुआ, मूल निवासी चल सिंधु सभ्यता है तेरी संस्कृति निर्माता, तू है इस जहां का तू है स्वामी, आज क्यों तू गुलाम है, क्रांति का तूफान बन अधिकार नहीं है तो क्या हुआ, मूल निवासी साथ चल रोटी नहीं है तो क्या हुआ, मूल निवासी चल संस्कृति आदर्शता कायम है देखो आज भी, वीरों की करुणा है देखो सत्य पथ पर आज भी, क्या थे हम क्या हो गए अनजान है तो क्या हुआ, मूल निवासी साथ चल रोटी नहीं है तो क्या हुआ, मूल निवासी चल करना आंदोलन तुम्हें है प्रतिकार हो अन्याय का, ना स्वतंत्र ना अधिकार ना हक मिला है समाज का, जिंदगी भर हाथ जोड़े पूंज करके क्या हुआ, मूल निवासी साथ चल रोटी नहीं है तो क्या हुआ, मूल निवासी चल तू अगर जिंदा रहे जिंदा तेरा ये समाज है, कर तैयारी लड़ने की ये जख्मों की आवाज है, सीना फौलादी तेरा वो तोप है तो क्या हुआ, सीना फौलादी तेरा वो तोप है तो
क्या हुआ, मूल निवासी साथी चल रोटी नहीं है तो क्या हुआ, जुगुन बन के चमकता चल दीप न हो तो क्या हुआ, मूल निवासी साथी चल रोटी नहीं है तो क्या हुआ, मूल निवासी चल। जय रावण जय भीम। बहुत सुंदर बहुत सुंदर बहुत सुंदर। मूल निवासी साथ चल, अतिशय सुंदर ही साथ त्यांनी आपल्याला घातलेली आहे। आणि यासोबतच आज आपण या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। आज मूळ निवासी हक्क दिवस आहे 13 सप्टेंबर, आणि याच मूळ निवासी हक्क दिवसाला लक्षात ठेवून आज या पुस्तकाचं आपण प्रकाशन करत आहोत। पुस्तकाचं नावच आहे की मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्रात। हे टायटलच सगळं काही सांगून जातं की या देशातील मूळ रहिवासी हा जंगलातून संयुक्त राष्ट्रामध्ये चाललेला आहे। म्हणजे एकूणच तो जंगलामध्ये त्याचे असलेले अधिकार हक्क आणि याची लढाई जी काही यशस्वी करण्यासाठी जागतिक स्तरावर मांडण्यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे की राष्ट्रसंघात या भूमिका मांडल्या गेल्या पाहिजेत, हे प्रश्न पोहोचले पाहिजेत, आणि म्हणून तो राष्ट्रसंघात आपली भूमिका मांडण्यासाठी जात आहे। अतिशय या पुस्तकाच्या टायटलमध्ये सगळं काही आपल्याला दिसतंय। आणि म्हणून या ठिकाणी मी आपले जे पहिले वक्ते आहेत मी त्यांना आमंत्रित करतो या ठिकाणी, डॉक्टर पंकज कुलसंगे यांना, की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करावं। हे प्रास्ताविक आहे, प्रास्ताविक त्यांनी थोडक्यात आपलं करावं। सर्व मान्यवरांचे स्वागत। माननीय ऍडव्होकेट लटारी मडावी यांचा राष्ट्रसंघात प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आदिवासींच्या समस्यांच्या बाबतीमध्ये। युनोला ते रिप्रेझेंटेशन घेऊन गेले आहेत सातत्याने। त्यांचा प्रयत्न सामाजिक चळवळीमध्ये हा असतो की भारतीय संविधानाच्याही पलीकडे आमच्या आदिवासींच्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी ही युनोच्या गाईडलाईनमध्ये आहे। आम्ही भारतीय संविधानिक अधिकारांच्या आमच्या या चळवळीमध्ये युनोचा पाहिजे तसा त्या प्लॅटफॉर्मचा लोकांपर्यंत युनोला घेऊन जाण्यात आम्ही आजपर्यंत जे प्रयत्न चालवलेत त्याचा हा एक भाग म्हणून त्यांनी हा पुस्तक प्रकाशित केलेला। हा प्रत्येकाने वाचल्यानंतर लक्षात येईल की आम्ही ज्या समस्यांनी ग्रासलेलो आहेत त्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती या वेगळ्या वेगळ्या देशातल्या प्रत्येक आदिवासींच्या समस्यांना घेऊन आम्ही जेव्हा पुढे जाऊ त्या काळात आमच्या पुढे किती आव्हानं आहेत आणि आम्ही आमच्या या संयुक्त राष्ट्रसंघातील आव्हानांना कशाप्रकारे आम्ही पुढे घेऊ शकतो। आमच्या सगळ्या आदिवासींना आज विस्थापित होऊन जंगलाबाहेर त्यांच्या गावाबाहेर त्यांना देशाबाहेर करण्याची वेळ आली आहे। त्यांचे अधिकार आज सुद्धा आम्हाला इथली न्यायव्यवस्था देऊ शकत नाही आहे। आमचे या पुस्तकाचे लेखक माननीय ऍडव्होकेट लटारू कवडू मडावी यांनी पुढील वाटचाल करताना समस्त भारतातील 527 वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये वेगवेगळ्या जमातीमध्ये विभागलेल्या संपूर्ण आदिवासींचा हक्काचा लढा हा युनोमध्ये लढावा ही अपेक्षा आपण त्याकडून नक्कीच करू शकतो। आम्हाला भारतीय न्यायव्यवस्था फार वेगळ्या पद्धतीने आदिवासींचं अस्तित्व नाकारते, आमचे अधिकार नाकारते, आम्हाला आमच्या संविधानिक अधिकारापासून दूर ठेवल्या जाते। युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये आजपर्यंत आदिवासींची लोकसंख्या जाहीर करण्यात नाही आली। भारतामध्ये किती आदिवासी राहतात, किती जमातीमध्ये राहतात, त्यांची आजचा काय स्टॅटस आहे, कुठल्या लेवलला त्यांच्या प्रगतीमध्ये किती विकास झाला आहे, त्यांना कुठल्या अडचणी आहे, याचं प्रेझेंटेशन आजपर्यंत भारत सरकारने त्यांच्या रिप्रेझेंटेशनमध्ये दिलेलं नाही आहे। या सगळ्या गोष्टीत ज्या एरर आहेत ते आज आपण मान्यवरांनी त्या ठेवाव्यात। त्या पद्धतीचा अभ्यास माननीय ऍडव्होकेट लटारी कवडू साहेब मडावी साहेबांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे। आम्ही आज साहेबांच्या नेतृत्वात हा आदिवासींचा जागतिक लढा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये फार गतीने पुढे जाईल। बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या संविधानिक अधिकारासोबतच आम्हाला युनोमधील राष्ट्रीय अधिकार व संरक्षण मिळेल यासाठी हा पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून आम्ही नवीन लढ्याला सुरुवात करतो आहे। त्यासाठी साहेबांना मनस्वी आभार। सर्व मान्यवर आपण या
पुस्तकांच्या प्रेरणेतून आशीर्वाद रूपी आपल्या सोबत आहात, आमच्या सोबत आहात साहेबांच्या या लढ्याला पुढे घेऊन जाण्यासाठी. परत त्यांना शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवतो. पुढील वाटचालीसाठी साहेबांना शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण आपलं प्रास्ताविक अगदी थोडक्यात केलेलं आहे. मी यानंतर या प्रास्ताविकानंतर विनंती करतो माननीय ऍडव्होकेट लटारी कवडू मडावी यांना की त्यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं लेखक म्हणून आपल्या काय भावना आहेत आणि या पुस्तकाच्या भविष्य आपण अजून आपलं काय बघता याविषयी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महान शेठ बिरसा मुंडा यांना मी प्रथम नमन करतो आणि या पुस्तकाच्या अनुषंगाने माझ्यासोबत मला सहकार्य करणारे आदरणीय योगेश वराडे सर जे आज त्यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे ज्यांच्यामुळे मी युनायटेशनमध्ये जाऊ शकलो. खऱ्या अर्थाने आदिवासी हक्क काय हे समजून सांगण्यामध्ये वराडे सरांचा सिंहाचा वाटा आहे. एक मी आदिवासी गरीब माणूस आणि त्यातून मला काही कळत नव्हतं. याच्या पाठीपाठी राहून राहून सरांनी मला युनायटेशन नेलं आणि वर्किंग ग्रुप ऑफ इंडियन पॉप्युलेशनमध्ये मला त्यांनी स्वतः घेऊन गेले. तिथे मी आदिवासीच्या बऱ्याच समस्या बघितल्या. त्या समस्या मी स्वतः मला टॉर्चर ऍक्ट माहीत नव्हता. ऍट्रोसिटी ऍक्ट माहीत आहे भारत देशातला, पण टॉर्चर ऍक्ट खऱ्या अर्थानं जगातल्या आदिवासीचा टॉर्चर ऍक्ट आहे. मला ते टॉर्चर ऍक्टचं पुस्तक वराडे साहेबांनी मला मिळवून दिलं. त्याच्यामुळं मला जी लाईन अपेक्षा मिळाली पुस्तक लिहायची हे वराडे सर माझे खरं तर प्रेरणास्थान आहे. मी त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो त्यांचं मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल. मी हे पुस्तक लिहिताना माझ्या डोक्यामध्ये तीन मुद्दे होते. एक भारतीय संविधान, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि संयुक्त राष्ट्रसंघ. भारतीय संविधानाचा विचार करताना मी जगातल्या आदिवासीची तुलना भारतातल्या आदिवासीशी करतो तेव्हा भारतातल्या आदिवासीला भारतीय संविधानामध्ये आदिवासी म्हणून ओळख देण्यात आली नाही. याला कारण असं की 1871 ब्रिटिश गव्हर्नमेंटने क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट पास केला आणि आदिवासीच्या डोक्यावर गुलामीचं ओझर लादलं 1871. त्यावेळेस पासून तर भारताला स्वातंत्र्य मिळून संविधान झाल्यानंतरही सुद्धा आदिवासीला अनुसूचित जमाती या नावानं ही ओळख दिली. ही अनुसूचित जमाती सांस्कृतिक नाही. जगातल्या आदिवासीची ओळख ही सांस्कृतिक ओळख आहे, पण भारत देशामध्ये भारतीय आदिवासींना सांस्कृतिक ओळख बहाल केली गेली नाही. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा संविधानातला की आदिवासी हे सांस्कृतिक मूल्यावर जगत असताना त्याच्या कष्टमयी लावर जगत असताना भारतीय आदिवासींना कुठले कायदे नाही. आणि ज्या समाजाला ज्या देशामध्ये ओळख नसते कायदा नसतो तो समाज त्या देशातला गुलामच असतो. आणि म्हणून म्हणतो की या देशातला स्वातंत्र्य भारत देशातला आदिवासी हा गुलाम माणूस हा येतो. दुसरा मुद्दा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा. बाबासाहेबांसोबत आदरणीय जयपाल सिंग मुंडा होते. जयपाल सिंग मुंडानी बाबासाहेबांच्या समोर मांडण्यापूर्वी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये 1946 राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल पंतप्रधान यांच्या समोर काही मुद्दे मांडले होते. ते मुद्दे तीन होते महत्वाचे. एक तर आदिवासीला आदिवासी किंवा मूळ निवासी म्हणा. दुसरा मुद्दा की आदिवासीला सांस्कृतिक ओळख द्या. आणि तिसरा मुद्दा की ज्याप्रमाणे कॅनडामध्ये फर्स्ट नॅशनल आदिवासीला दिलं गेलं त्या धर्तीवर आदिवासी भारतीय आदिवासींना सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे आदिवासींनी आदिवासीसाठी आदिवासी केलेलं प्रशासन ही संकल्पना द्या अशी मागणी केली होती. परंतु संविधान समितीच्या डिबेटमध्ये हे मुद्दे समोर तेवढ्या प्रमाणात आले नाहीत आणि स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळं हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत जाऊन पोहोचला.
याला कारण असं की जगातले आदिवासी पूर्ण मूळ निवासी डिक्लेअर झाले, जे जमाती आहे सगळे मूळ निवासी झालेले आहेत. इंडिजिनस पीपल हा कन्सेप्ट हा जगातल्या आदिवासीला संस्कृत ओळख बहाल करणारा मुद्दा आहे. याचं कारण असं की डिस्कवर थिअरी ज्यांनी मांडली कोलंबसनी, ख्रिस्टोफर कोलंबस हा जग शोधासाठी म्हणून निघाला आणि सगळ्या जगातल्या आदिवासीवर ख्रिश्चन लादून ख्रिश्चन धर्म लादून त्याच्यावर ट्राईब नावाची गुलामी लादली. त्यातला एक भाग अमेरिकेच्या रेड इंडियन आदिवासीवर त्यांनी 1831 ला एक ट्रायबल रिझर्वेशन लँड ऍक्ट वापरला गेला. ट्रायबल हा शब्द 1830 ला युरोपियन वसाहत अधिवेशन लाभला. त्याचप्रमाणे ट्रायबल शब्द हा 1871 ला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी म्हणजेच युनियन युरोपियन वसाहतवादनी लावलेला शब्द आहे. आणि आदिवासीला ट्राईब बनवणं म्हणजे हा रोम मधल्या गुलामाचा शब्द ज्यांनी ट्रिब्यूज नावाची जी संकल्पना आहे तिथून उत्पन्न झालेला शब्द हा ट्रायबला दिलेला शब्द आहे. आणि भारतातले आम्ही आदिवासी गुलाम हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा 1993 ला आदिवासीला जगातल्या आदिवासीला मूळ निवासीचा मुद्दा आला. तो मूळ निवासीचा मुद्दा असा होता की कोलंबच्या सफरीला 500 वर्ष पूर्ण झाले होते आणि 500 वर्ष 10 डिसेंबर 1992 ला संपल्यानंतर तो मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला गेला की बा यांना सुवर्ण जयंती करा कोलंबसची. पण त्याला निग्रो राष्ट्रांनी संपूर्ण जगातल्या निग्रो राष्ट्र विरोध केला की कोलंबसमुळे आमच्यावर गुलामी सुरू झाली ट्राईब नावाची आणि त्या गुलामीला आम्ही मान्य करत नाही आणि म्हणून कोलंबोच्या ठरावाला हाणून पाडलं आणि मूळ निवासी कन्सेप्ट 1993 पासून संयुक्त राष्ट्रामध्ये रूढ झाली. आणि संयुक्त राष्ट्रामध्ये रूढ झाल्यानंतर आदिवासी जे जगातले आहेत त्यांना सगळे मूळ निवासी दर्जा बहाल झाला. परंतु भारत सरकारचं म्हणणं असं आहे की भारत देशामध्ये 11 कोटी आदिवासी असताना आज त्यावेळेस म्हणलं की बा भारतामध्ये कोणी आदिवासीच नाही आहे, जे आहे ते शेड्यूल ट्राईब आहेत आणि शेड्यूल ट्राईब का मूळ निवासी होत नाही म्हणून भारतात कोणीही मूळ निवासी नाही असा नकारात्मक सूर संयुक्त राष्ट्रामध्ये मांडला. त्यामुळे भारतातल्या आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा दिला गेला नाही. दुसरी गोष्ट आहे 13 सप्टेंबर आजचा जो दिवस आहे 13 सप्टेंबर 2007 ला विश्वव्यापी अधिकार संयुक्त राष्ट्रांनी जगातल्या आदिवासीला बहार केले. पण याच्यावर सही करताना भारत सरकारने सुद्धा की या भारत देशामध्ये कोणीही आदिवासी नाही आहेत, कोणीही मूळ निवासी नाही आहे, ते जमाती आहेत. आणि त्यामुळं या 13 सप्टेंबर 2007 अधिकार जागतिक विश्वव्यापी अधिकार आदिवासी लागू नाही नकारात्मक भूमिका संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळामध्ये मांडली गेली. आम्ही रेशियल डिस्क्रिमिनेशनला धर्मांमध्ये होतो वराडे साहेब सरांसोबत, त्यावेळी सुद्धा हा मुद्दा आला होता. सोरबाजी हे अटर्नी जनरल भारत देशाचे होते, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो, वराडे सरांसोबत भेटलो. त्यांनी तो सांगितलं की भारत देशाची भूमिका हे आदिवासी विरुद्ध असल्यामुळं भारत देशाला मूळ निवासी दर्जा दिला गेला नाही. आता 13 सप्टेंबरचा हा दिवस जगामध्ये सगळे आदिवासी हे मूळ निवासी म्हणून अधिकार प्राप्त करतात, ते अधिकार म्हणजे महत्वाचे सेल्फ डिटर्मिनेशन. भारतीय संविधानामध्ये सेल्फ डिटर्मिनेशन मूळ आदिवासीला मूळ निवासीची डिफाईन करून द्यायला पाहिजे, परंतु अधिकार ते देत नाही. त्याच्यामुळे ह्या अधिकारासाठी भारतीय आदिवासींनी फार मोठा संघर्ष उभा करायची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आदिवासी हे सांस्कृतिक ढाचा आहे, निसर्ग संस्कृती आहे, निसर्ग अधिष्ठान आहे. आणि एवढी मोठी संस्कृती असताना आदिवासींना सांस्कृतिक दर्जा न देण्यासाठी इथले हिंदू राष्ट्राचे संघीत लोक आदिवासीला धर्म कोण नावानं आदिवासीचा सरना धर्म गुंडी धर्म धर्मांतर करून जे आदिवासीला जगातला कुठला धर्मच नाही अशा लोकांना धर्माचा कोट लावून आदिवासीला देवा धर्माच्या नांदात लावून आदिवासीला हिंदू बनवायचं या देशामध्ये एक षडयंत्र सुरू आहे. आणि आमचे सगळे आमदार खामदार खासदार सगळे नेते हे बीजेपीच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. त्याच्यामुळं प्रश्न असा आहे की आदिवासीची संस्कृती एवढी मोठी आहे, या ठिकाणी पूर्ण 36 कोटी देव नाकारता येईल, ईश्वर नाकारता येईल, राम नाकारता येईल, कृष्ण नाकारता येईल, पण आदिवासीचं चंद्र सूर्य पृथ्वी पाणी कधीच नाकारता येणार नाही. ते आदिवासीचं अधिष्ठान आहे. पृथ्वी माता ही आदिवासीची फार मोठी अधिष्ठान आहे आणि पृथ्वीची आदिवासी जगातले लोक पूजा करतात. हे पूजा करताना एवढं तत्वज्ञान आमच्या आदिवासी समोर आहे. मला प्रस्तावनामध्ये एवढंच काही बोलायचं होतं, बरंच काही मी पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक अतिशय आदिवासीच्या हक्काच्या अधिकाराचं पुस्तक आहे आणि ह्याच्यामुळं आदिवासीला सांस्कृतिक ओळख मिळावी हा एक मोठा मुद्दा आहे. आणि एक शेवटचा मुद्दा बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो की जगातले 5 राष्ट्र असे आहेत की तैवान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका, हे 4 राष्ट्रातल्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी आदिवासीवर झालेल्या अन्यायाची माफी मागितलेली आहे. त्याचे बोराक ओबामा पण आहे. तर या राष्ट्राने आदिवासीची माफी का मागितली की बा आदिवासी आम्ही मूळ निवासी दर्जा देऊन त्यांना आम्ही संरक्षण करू शकलो, त्याच्यावर अन्याय झाले, अत्याचार झाले,
त्या आदिवासी पेक्षा कितीतरी भयंकर मोठ्या पटीने भारतीय आदिवासीवर अन्याय आणि अत्याचार होत आहे. परंतु भारताचा पंतप्रधान मोदी हा आदिवासीची कधीही माफी मागणार नाही. आणि म्हणून या पुस्तकामध्ये मी मोदी साहेबांना एक पत्र लिहिलं की तुम्ही प्राईम मिनिस्टर आहे, जर आदिवासी मध्ये तुमच्या मोठ्या जर भावना असतील तर सगळ्या बाकी राष्ट्रातल्या राष्ट्रपतीचं तुम्ही काहीतरी शिका आणि भारतीय आदिवासीची माफी मागून आदिवासीला मूळ निवासी दर्जा द्या, जेणेकरून तो जगातल्या आदिवासीसारखं संपूर्ण जीवन जगेल आणि या ठिकाणी आदिवासी म्हणून त्याला एक वेगळा मान सन्मान मिळेल अशी मी त्यांना विनंती केलेली पत्र लिहिलं आहे. मित्र, हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा केली गेलेली आहे आणि याच्यावर एक नवीन काहीतरी अनुभवावं असा एक माझा उद्देश आहे. या उद्देशाने मी हे पुस्तक आपल्यासोबत सादर करतो आहे. सर्वांनी या पुस्तक आनंद घ्यावा. शेवटी मी सर्वांना तुमचा आभारी मानतो आणि मी या ठिकाणी